एक महिन्याच्या आत मी जर आव्हान केलं तर 100 कोटी रुपये जमू शकतात एवढा माझा विश्वास माझ्यावर लोकांचा आहे. यातली एकही गोष्ट जर खरी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. काल किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा बेताल आणि खोटी आणि लोकांच्या गैरसमजणारी जी वक्तव्य केली आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांनी जे जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे निराधार आहेत. शेतकऱ्यांच्या शेअरच्या पैशावर आम्ही तारणावर कर्ज घेतलं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पैशावर नातेवाईकांना कर्ज दिली, अशा प्रकारचे अनेक जे आरोप केलेले आहेत ते निकालच खोटे आहेत. कारखान्याच्या शेअरसाठी आम्ही आव्हान केल्यानंतर इतके पैसे कमी दिवसात जमू शकतात हे एक वेगळं आणि आगळं उदाहरण आहे. आम्ही त्या शेअर्सपोटी महिन्याला 5 किलो साखर सवलतीच्या दरात, खतं, बी बियाणं आणि इतर सवलती सगळ्या देतो, त्याशिवाय त्यांचा ऊस अग्रक्रमानं नेतो. माझी लोकप्रियताच बघायची असेल तर आता सध्या कायद्यानं बंदी आहे. मी किरीट सोमय्यांना यापूर्वी सांगितलं होतं, एक महिन्याच्या आत मी जर आव्हान केलं तर 100 कोटी रुपये जमू शकतात एवढा माझा विश्वास माझ्यावर लोकांचा आहे. मी आयुष्यभर लोकांची सेवा केलेली आहे आणि ही गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळं आणि परमेश्वराच्या कृपेनं कसल्याही संकटांना मी पार करीन असा मला विश्वास. यातली एकही गोष्ट जर खरी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. वास्तविक ज्या ज्या वेळा किरीट सोमय्यांनी असे आरोप केले होते वाटते सप्टेंबरपासून 1.5-2 वर्ष झाली, त्यावेळेपासून मी सांगत होतो की किरीट सोमय्या तुम्हाला याची पूर्ण माहिती नाही, कारखानदारी शेतकऱ्यांचे 10,000 रुपये प्रमाणे शेअर्स उभे करून आणि उर्वरित बँकांची नॅशनलाइज बँकांची 5 बँकांची कर्ज काढून हे कारखाना सरसेनामध्ये सध्याची घोरपडे कारखाना आमच्या 3 मुलांनी उभा केलेला आहे. यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही असं मी सांगितलेलं होतं. आता जे 40,000 शेतकऱ्यांच्या नावावर 10,000 रुपये प्रमाणे शेअर्स घेतलेले आहेत आणि ते 10-11, 11-12, 12-13